याविषयी संपर्क साधूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. उदय, दादरच्या स्मशानभूमीमध्ये नेते मंडळी दाखल झालेली आहेत आणि मनोहर जोशी यांचं पार्थिव पोहोचलंय का, त्याबद्दलचे काय अपडेट? माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पार्थिव आता दादर येथील स्मशानभूमी इथे पोहोचलेलं आहे आणि स्मशानभूमीमध्ये शिवसेनेचे दोन्ही गटातील ज्येष्ठ नेते इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अंत्ययात्रेमध्ये देखील दोन्ही गटाचे नेते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता आपण समोरचं दृश्य पाहू शकतो. पहिल्या राज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, शिवसेना नेते संजय राऊत असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे देखील इथे आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच पहिल्या रांगेमध्ये मंत्री विद्यमान शिंदे गटातील दीपक केसरकर असतील, शंभूराजे देसाई असतील, त्याचबरोबर लोकसभा गटनेते राहुल शेवाळे असतील. हे एकत्र एका रांगेत बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक राजकीय वेगळं चित्र जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आलेले अंत्यविधीच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे. आणि या दोन्ही ठिकाणी आपण इथे पाहतो शरद पवार साहेब हे देखील आता इथे आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आता इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि सर्वपक्षीय राजकीय नेते हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अंत्यविधीला इथे उपस्थित झाल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. एक महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचं वेगळं चित्र जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आपापले विसरून इथे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लोकसभा अध्यक्ष माजी मनोहर जोशी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी इथे आलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. सुशील कुमार शिंदे असतील, त्याचबरोबर शरद पवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेते असतील, सर्वच एकाच ठिकाणी इथे आपल्याला उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी उद्या आता आपण पाहतोय की सध्याचं जे राजकीय चित्र आहे ते चित्र बदललेलं आहे. मात्र या दुःखाच्या क्षणी हे सगळे राजकीय नेते आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. विविध राजकीय प्रतिक्रिया याआधी आपण ऐकलेल्या आहेत, त्यातीलच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालं अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी काही वेळापूर्वी दिली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त होतीये. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसंच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावलाय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील व्यक्त केली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशी यांना पंत म्हणत असत. एक कडवट द्रष्टा नेता म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. उदय, आता आपण ही जी सगळी नेते मंडळी पाहतोय ही एकत्र आलेली आहेत या नेत्याला निरोप देण्यासाठी, ही राजकीय संस्कृती आपल्याला बरंच काही सांगून जाते. संस्कृती संपूर्ण भारतामध्ये वाखाणली जाते आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपल्याला इथे चित्र पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीमध्ये अंतिम निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार असतील, त्याचबरोबर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, त्यांचे नेते संजय राऊत असतील, माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री असतील, दीपक केसरकर असतील, शंभूराजे देसाई असतील, खासदार राहुल शेवाळे असतील. असे सर्वच मंडळी हे एकाच ठिकाणी एका रांगेमध्ये आपल्याला इथे बसलेले पाहायला मिळत आहेत. मनोहर जोशी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे सर्व मंडळी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मनोहर जोशी यांचं पार्थिव हे शासकीय इतमामामध्ये स्मशानभूमीमध्ये आणलं जात आहे, त्यांना अखेरची सलामी दिली जात आहे. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी जो आहे तो इथे सुरू केला जाणार आहे. मनोहर जोशी यांचा पार्थिव दादर स्मशानभूमीत दाखल झालाय आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पहाटेपासून हे वृत्त आल्यानंतर त्यांची जी कारकीर्द होती ती कारकीर्द त्या कारकिर्दीवरती सगळ्यांनीच खरं तर सगळ्यांचाच दृष्टिक्षेप होता. आपण मनोहर जोशी यांचा जन्म हा नांदवी गावातला रायगड जिल्ह्यातील, त्यांना उद्योजक व्हायचं होतं पण ते राजकारणात आले आणि 1967 पासून त्यांनी शिवसेनेसोबत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. उद्योजक होण्याच्या महत्वाकांक्षेनं त्यांनी विविध व्यवसाय करून पाहिले. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सुरुवात केली आणि कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दोनदा नगरसेवक, तीनदा विधान परिषद सदस्य, मुंबईचे महापौर, दोनदा विधानसभा सदस्य आणि विरोधी पक्षनेते अशी पदं त्यांनी सांभाळली. त्यांची राजकीय क्षेत्रातली कारकीर्द आपण पाहतो आणि त्यानंतर आज आता हे जे राजकीय संस्कृतीचं दर्शन आपल्याला होत आहे, आज विविध पक्षातले नेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दादर स्मशानभूमीत जमलेत. अतिशय निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मनोहर जोशी सरांची ओळख आणि आज शेवटपर्यंत ते शिवसेनेसोबत राहिले अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. दादर स्मशानभूमीत आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, त्याचबरोबर विविध पक्षाची नेते मंडळी '95 मध्ये शिवसेना सत्तेत आल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना संधी असून सुद्धा त्यांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं आणि ते होते मनोहर जोशी. 1995 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक योजना आणि अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक होताना त्यांनी त्यांच्या भाषेचा स्तर आणि संयमीपणा कधीच सोडला नाही असं त्यांच्याबद्दल त्यांचे समकालीन राजकीय नेते मंडळी सांगतात. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात त्यांना जोशी सर म्हटलं जाई आणि आज या जोशी सरांना निरोप देण्यासाठी ही सगळी नेते मंडळी दादर स्मशानभूमीत दाखल झाली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. दादर स्मशानभूमीत अंत्यविधींना सुरुवात झाली आहे. मनोहर जोशी यांचा जीवनपट आपण पाहिला आणि त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय पाहिले
तर औद्योगिक विकासाकरता त्यांनी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे ॲडव्हान्टेज महाराष्ट्र परिषद, त्याचबरोबर मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचीही त्यांनी स्थापना केली होती. कृषी क्षेत्रासाठी देखील त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावं ही त्यांची मनापासूनची धारणा होती, त्यांचा विश्वास होता, आणि त्यासाठी म्हणून त्यांनी ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र परिषदेचं आयोजन केलं होतं, जे शेतकऱ्यांसाठी पूरक ठरलं. सर्वसामान्य घरातून आल्यानंतर या पदापर्यंत पोहोचल्यानंतरही स्थानिकांशी असणारा त्यांचा संवाद, कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद हा वाखाणण्याजोगा होता. ज्या शिक्षणानं आपल्याला घडवलं त्या शिक्षण क्षेत्रासाठी आपणही काही देणं लागतो, यासाठी त्यांनी कोहिनूर टेक्निकलची स्थापना केली होती. आज दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासोबतच या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका न्यूज18 लोकमत.com वर, आणि पहा फक्त न्यूज18 लोकमत.